आता या देशाचा हा जो एक टप्पा 1946 मध्ये मला वाटतं पाया माहिती असले पाहिजे की 1930 साली काँग्रेसने इंडियन नॅशनल काँग्रेसने त्यावेळेला सांगितलं होतं की देशाचं कॉन्स्टिट्यूशन आम्ही स्वतः बनवू. त्यावेळेला ब्रिटिशांनी विरोध केला. जवळपास 16 वर्षे ही डिमांड राहिली. 1946 साली लॉर्ड नेबलने त्याला अंतिमता मान्यता दिली की बघ करा काय करायचं तुम्हाला. परंतु ही जी कॉन्स्टिट्यूशनची प्रक्रिया आहे याच्या मागचा उद्देश काय? संविधान एक तयार करणं हा असतो. तुम्ही लक्षात घ्या त्याच्या मागचा उद्देश जो सुरू झाला तो या देशाचं एक नवीन अवतरण तयार होत आहे. डिफरंट केला एक देश निर्माण होता. पहिली बाब जी घडली की या देशाचं पार्श्वभूमी काय? या देशाची पार्श्वभूमी कम्प्लिटली फ्युडल सिस्टीम मध्ये होती. आपल्याकडे साम्राज्यशाही राजेशाही असेल, नवाब असतील, फ्युडल सिस्टीम तुम्हाला माहित असेल. आणि नंतर ब्रिटिश एम्पायर आलं. हजारो वर्षाचा हे फ्युडल सिस्टीमचा इतिहास आहे. आणि अचानकपणे आपण लोकशाहीकडे चाललो. ही लोकशाही का? म्हणजे लोकांनी बनवलेलं लोकांचं राज्य आणि लोकांच्या मार्फत निवडून आले. जे ज्याच्यामध्ये सुप्रीम काय असेल तर आपण सगळे घटक आहोत. आणि मग ह्या सिस्टीम मध्ये जाण्यासाठी आपण इक्विप होतो का? आपल्याला माहित असेल ज्या वेळेला 1951 साली पंडित नेहरूंनी सांगितलं, त्यावेळेचे निवडणूक आयोगाचे प्रमुख होते सुकुमार सिंग, त्यांना सांगितलं की आपल्याला निवडणूक घ्यायची आहे. आणि जो ॲडल्ट फ्रेंचायझी जवळपास 21 वर्षाच्या नंतरचा त्यावेळेला जो होता त्याचा 85% लोकांना लिहिता वाचता येत नाही. म्हणजे पक्षाचं नाव नाही लिहित आहे. यू कॅनॉट रीड दी नेम ऑफ दी पार्टी. 85% ऑफ पीपल व्हेरी लिटरेट. आणि अशा लोकांना लोकशाहीमध्ये आणायचं ती रुजवायचं काम करायचं. म्हणजे आज तुम्हाला दुसरी उदाहरण त्याच्यावर देतो की आज मुली बऱ्याच आहात. मला अभिमान वाटतो की आज बऱ्याच वंशांना आपण या देशाचं 1947 पासून बऱ्याच वंशांना आज 2018 पर्यंत महिलांना मुख्य धारेमध्ये आणण्याचं काम करून केलं. परंतु त्यावेळेला पहिला इलेक्ट्रोल रोल तयार करत असताना सुकुमार सेनांना ज्या वेळेला पहिल्याची जी इन्फॉर्मेशन आली होतं त्यावेळेला महिलांची नावच नव्हती. म्हणजे महिलांची नावं देण्याची प्रकारच नव्हता त्यावेळेला. नो ट्रेडिशन. इफ यू कुड आस्क की यू प्लीज गिव्ह द नेम, कुठल्या गावामध्ये जा आणि सांगा, महिलांची नावं नव्हती. आणि मग महिलांची नावं नाही कशी यायची की ह्याची सून